इथं तरी पाणी जमा नाही आहे. ज्या स्थितीत पाणी जमा आहे ना तिथे तो वरती पाणी जमा झालेला त्या स्थितीत आता इथं म्हणजे घरी याची परिस्थिती आहे. म्हणजे आज उद्या घरी येणार होता. तोंडात आलेला घास गेला सर. आता कोणी घेणार नाही याला. व्यापारी घेणार नाही सर. जो एरिया पूर्ण पॅडीचा आहे सर. म्हणजे भाताशिवाय दुसरं पीक नाही. मुख्य मसाला आहे साहेब. मुख्य मसाला आणि या या पिकावर सर्वात जास्त कष्टकार अनुभव म्हणजे आमच्याकडे सिस्टम असं की जेव्हा आम्ही धान कापतो तेव्हा गहू फोकळी करून घेतो. कारण तेवढे दिवस आमचे कमी होतात. आम्ही पूर्णपणे प्रत्येक बांधणी गहू फोकलेला आहे. धान तर गेलं गेलं सोबत गहू गहू आहे. आणि याच्यामुळे आम्हाला ह्या फिगी पॅटर्नमुळे सगळं उत्पादन जास्त आहे गव्हाच्या. बँगलोर मार्केटला खूप मोठी डिमांड आहे. चालेल कॉस्ट चालली गेली सर. पिप्पी पासून आला सर. आणि याच्यामुळे आम्हाला ह्या फेग्यू पॅटर्नमुळे उत्पादन जास्त आहे गव्हाचं. म्हणजे थंडीत पूर्ण ओरिजिनल थंडी म्हणून सापडतो. मदत तुम्हाला असं म्हणते. काही दया माया शेतकऱ्याची कैवारी आहे. तुम्ही आता आमच्याकडे लक्ष द्या. हे शेतकऱ्याची सरकार आहे. आमची आशा आशा तुम्ही जर साहेब.